आज विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखिल करण्यासाठी शेवटची मुदत असून काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांनी शहादा ताडोदा मतदार संघातून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखिल केले आहे। शहादा ताडोदा मतदार संघातून राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षातूनच विरोध होते, मात्र हे आमच्या नवीन संसार असून आम्ही काही दिवसांनी सर्व सोबतच राहणार, तसेच नाराजगी मन धरणी नाही तर मन जिंकणार अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी दिली आहे। महाविकास आघाडीचा आघाडीमधून काँग्रेस पक्षाची उमेदवारीचं फॉर्म आज भरलेलं आहे, म्हणजे घरी आल्यासारखं वाटतं असं। हे सर्व जे उमेदवार आहे हे सर्व माझे मित्र होते आणि मित्रत्वाची लढाई आहे आणि मैत्रीपूर्वक आहे। माझ्या त्यांच्याबद्दल असं कोणता आरोप नाही किंवा त्यांचाही नाही, पण स्पर्धा म्हटली की ते होतं आणि ते मान्य केलं बी पाहिजे असं। पण आपण यांची त्यांचं मन धरणी करण्यापेक्षा मन जिंकेन असं सांगतो। मुद्दे विकासा संदर्भात आहे, कृषीवर उद्योग करायचे आहे, इंडस्ट्री करायची आहे, एज्युकेशन सिस्टीममध्ये फार मोठा बदल करायचा आहे आणि रोजगार मोठा निर्माण करून देण्याचे ते आरोग्याचे फार मोठे प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे। पण आज सांगून ते फार हे नाही, पण ज्या पद्धतीने विकास झाला आहे त्या विकासाला अधिक गती देण्याचं काम आणि सर्व समाज घटकांचा मनोदय आहे। बघा आता कसं आहे, नवीन नवीन संसार आम्ही सर्व आनंदाने राहू असं कुटुंब म्हणून आणि तेवढं आपल्याला म्हणजे वाटतं आपण करू शकू असं। किती माझ्या मध्ये 5 भरलेले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक नंदुरबार। प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना, अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोय? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू। अगं वेड आहे का तू, त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। तू बोलली होती बर का, आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। पहिले शाळेत घातलं की 6,000 रुपये, आणि हो जेव्हा 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं। धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे।